हाय फ्रेंड्स, मी योगेश सोनोने आपल्या सर्वांचं स्वागत करतो लीगल कट्टा या यूट्यूब चॅनलवर, जिथे फक्त कायदा बोलतो. तर आज आपण थोडक्यात समजून घेणार आहोत भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांच्यातील फरक, तो देखील अगदी सोप्या मराठी भाषेत. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळात सर्व जे कायदेविषयक व्हिडिओ असतील ते आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, भारताचे राष्ट्रगीत जनगणमन हे भारताचे प्रथम नोबेल पारितोषिक विजेते कवी श्री रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 साली लिहिले. आणि भारताचे राष्ट्रगीत हे मूळतः बांगला भाषेमध्ये आहेत आणि यातील काही शब्द संस्कृत भाषेतील आहे. याच्या हिंदी भाषांतराला भारतीय संविधान सभेद्वारा 24 जानेवारी 1950 साली स्वीकृती मिळाली. भारताचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम 27 डिसेंबर 1911 साली राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनमध्ये सर्वप्रथम गायले गेले होते. राष्ट्रगीतात फक्त त्याच राज्यांचा समावेश केलेला आहे की जे राज्य आधी इंग्रजांच्या ताब्यात होते, जसं की पंजाब, सिंध, गुजरात, मराठा. आणि या उलट जर बघायला गेलं तर पोर्तुगीजांच्या ताब्यात असणारे जे राज्य होते यांचा कुठेही उल्लेख केलेला नाहीये. या गीताचे प्रकाशन भारत विधाता नावाच्या शीर्षकाने तत्वबोधिनी या पत्रिकेमध्ये सर्वप्रथम करण्यात आलेले होते. मूळतः बंगालीमध्ये असलेल्या राष्ट्रगीताला उर्दू हिंदीमध्ये सर्वात आधी सुभाषचंद्र बोस यांनी भाषांतरित केले. कायद्यानुसार राष्ट्रगीत गाण्यासाठी कुणालाही बंधनं घातली जाऊ शकत नाही. एखादा व्यक्ती जर राष्ट्रगीत चालू असताना फक्त शांतपणे जर उभा राहत असेल तर आपल्याला तिथे असं म्हणता येणार नाही की तो व्यक्ती राष्ट्रगीताचा अपमान करतोय. राष्ट्रगीताच्या नियमांचं पालन न करणाऱ्या तसेच राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट टू नॅशनल ऑनर ऍक्ट 1971 कलम 3 त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. भारत सरकारच्या निर्देशनानुसार कुठल्याही एखाद्या चित्रपटाच्या सीनमध्ये जर राष्ट्रगीत होत असेल तर त्यावेळेला कुणी उभं राहणं किंवा राष्ट्रगीत म्हणणं हे बंधनकारक नाही. परंतु तुमच्या माहितीसाठी, कुठल्याही एखाद्या चित्रपटामध्ये राष्ट्रगीत म्हणणं किंवा राष्ट्रगीत वाजवणं यावर आता पूर्णतः प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. म्हणूनच राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्याआधी सर्वांना उभं करून राष्ट्रगीत हे वाजवले जाते. सुरुवातीच्या काळात असं म्हटलं जायचं की ब्रिटिश शासक जॉर्ज पंचम यांची प्रशंसा करण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत लिहिलेलं होतं. परंतु 1939 साली स्वतः रवींद्रनाथ टागोर यांनी ही गोष्ट पत्र लिहून खोटी असल्याचं सांगितलं. राष्ट्रगीतामधून सिंध हा शब्द काढून त्या ठिकाणी काश्मीर हा शब्द लावण्यासाठी 2005 साली निदर्शनं करण्यात आलेली होती. त्याचं कारण असं की राष्ट्रगीतामध्ये असणार सिंध हा प्रांत आता भारताचा भाग नाहीये, त्यामुळे त्या काळी निदर्शनं करण्यात आलेली होती. तर मित्रांनो, आता आपण राष्ट्रीय गीत वंदे मातरम, जे की बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे, याची आपण थोडक्यात माहिती समजून घेऊया. वंदे मातरमच्या प्रथम 2 ओळी या संस्कृतमध्ये आणि बाकीच्या या बंगाली भाषेमध्ये आहेत. हे गीत 1896 साली कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सर्वप्रथम गायलं गेलेलं होतं. वंदे मातरमचे स्थान आजही राष्ट्रगीत जनगणमनच्या बरोबरीचे आहेत, कारण स्वातंत्र्य लढाईमध्ये हे गीत सर्वांसाठी एक प्रेरणेचा स्रोत झालेलं होतं. असं मानलं जातं की 1870-80 दशकामध्ये ब्रिटिश शासनाकडून एखाद्या सरकारी कार्यक्रमामध्ये गॉड सेव द क्वीन या गाण्याला जेव्हा गाणं बंधनकारक केलं होतं तेव्हा बंकिमचंद्र चटर्जी यांनी त्याला पर्याय म्हणून वंदे मातरमच्या सुरुवातीच्या 2 ओळी संस्कृतमध्ये रचल्या होत्या. आणि जेव्हा 1882 साली आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली गेली तेव्हा या संस्कृतच्या 2 ओळी त्यात समाविष्ट करण्यात आल्या आणि त्यात वंदे मातरमच्या आणखी काही ओळी जोडल्या गेल्या. हे गीत अरविंद घोष यांनी इंग्रजीमध्ये आणि आरिफ मोहम्मद खान यांनी उर्दूमध्ये भाषांतरित केलं होतं. वंगभंग आंदोलनाच्या वेळी वंदे मातरम हे प्रामुख्याने घोषवाक्य म्हणून वापरलं गेलं. राष्ट्रगीताप्रमाणेच वंदे मातरमला देखील भारतीय संविधान सभेने 24 जानेवारी 1950 साली राष्ट्रीय गीत म्हणून दर्जा दिला. म्हणजे 24 जानेवारी 1950 साली भारताने वंदे मातरम आणि राष्ट्रगीत हे एकाच दिवशी स्वीकारले. तर आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा, म्हणजे जेणेकरून राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत यांच्यामधील फरक आणि यांच्या मागची पार्श्वभूमी सर्वांना कळेल आणि हा इतिहास माहिती होईल. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.